काही दिवसांपूर्वी जड वाहतुकीमुळे मुख्याध्यापक भवनाजवळ एकाचा बळी गेलाय आणि यानंतर सुद्धा आणखी एखादा बळी जाण्याचा प्रशासन वाट बघत असेल तर यापेक्षा वाईट सोलापूरकरांचं दुर्दैव काय असू शकतं। सोलापुरात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून पक्के रस्ते, वाहतुकीची माहिती देणारे साइन बोर्ड, रस्ता क्रॉस करण्याच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे, स्पीड ब्रेकर असे वाहतूक नियम कायद्यांची नियमावली आहे आणि या नियमावलीनुसार प्रशासनाने दंड आकारला तर तमाम सोलापूरकर हा दंड खुशीने भरतील, परंतु जुलमी दंड वसुली करून असे वाहतूक नियम इथे नाहीतच असे तर यातून यांना सांगायचं नसेल ना। दिनांक 18 जानेवारी रोजी मंगळवारी मुरारजी पेठ येथील मुख्याध्यापक भवन समोर एका जड वाहनाच्या चाकाखाली येऊन शीतलनाथ आहेरकर या दुचाकी वाहनधारकाचा मृत्यू झाला। याचं मुख्य कारण असं की दुपारी जड वाहतुकीस परवानगी नसताना एक अवजड ट्रक वाहतूक पोलिसांना चुकवत सोसायटीमध्ये घुसला। वाहतूक पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेत तो ट्रक जाऊ दिला आणि एका घरातील व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला। इतकंच काय तर अपघात झालेल्या 5व्या दिवशी रस्ते प्रशासनाकडून भलं मोठं स्पीड ब्रेकर बनवण्यात आलं। हे स्पीड ब्रेकर बनवण्यासाठी आणलेला माल रस्त्यावरच टाकून देत ते रस्ते कामगार पसार झाले, पण कोणताच अधिकारी किंवा रस्ता ठेकेदाराला अशा पद्धतीनं पावणेपाच केलेलं दिसले नसेल का हा संशोधनाचाच विषय म्हणावा लागेल। लावली जाव टिमकी बजाव अशाच पद्धतीचा इथे कारभार सुरू आहे। उद्या उठून अजून कोणी वाहन चालक त्या भल्या मोठ्या ढिगाऱ्याला धडकून अपघात होऊ नये म्हणजे फावलं म्हणायला हरकत नाही। बाकी सगळं तर प्रशासनाचा मनमानी कारभार त्यांच्या पद्धतीनं सुरूच आहे।